ओके काढ़ आता काय काय सरका की बाजूला मोबाइल ओ मोबाइल काजी दुसरा संघ टॉस आहे कुठून घ्या खोखोच्या स्पर्धेचा टॉस उठवून घ्या संघ तयार ठेवा गडबड आहे टॉस उडवून अर्धी मॅच झालेली आहे अर्धी नंतर होणार काय तुमचा टॉस उडवायचा सूर्य उगवणार की नाही हे डालग्यातल्या कोंबड्याने नाही ठरवायचं सूर्य उगवणार की नाही हे डालग्यातल्या कोंबड्याने नाही ठरवायचं त्यानं फक्त बांग देत राहायचं आणि त्यानं बांग नाही दिली तरी सूर्य हा उगवणारच आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळे यांच्यावर मेहनत घेताय निश्चितपणे आपल्या भारताची एक पाऊल जरी पुढे टाकाल तर याद राखा हे छत्रपतींचं स्वराज्य आहे इथे मोकाटपणास मज्जाव आहे आमच्या भाजीबाईंच्या बारशाला अजून आमची खर्ची मंडळी आली नाहीत पण हा दिलेर खान स्वतःचाच घोडा दामटतोय पण जाऊन सांगा त्या खानाला यापुढे कागदाचं एक चिटर जरी इथपर्यंत पोहोचलं तरी या वाघिणीशी जात आहे धन्यवाद आज छत्रपती शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी विभागीय चाचा नेहरू बालमहोत्सवास संभाजी मालिका फेम रानू अक्का अर्थात अश्विनी भांगडे यांनी बालमहोत्सवाला भेट दिलेली आहे आणि या बालमहोत्सवामधील मुलांना त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या येण्यानं मुलांना अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे पुढील स्पर्धांसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अर्थात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तर जसं रानू अक्का यांनी या बालमहोत्सवाला भेट दिलेली आहे तसंच साताऱ्यातील इतर क्रीडाप्रेमी यांनी देखील या बालमहोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद संध्याकाळी बालगृहातील मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा निश्चितच आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा त्याचबरोबर उद्या दुपारपर्यंत क्रीडास्पर्धा सुरू राहणार आहेत आणि संध्याकाळी 4 वाजता विविध स्पर्धकांना जे विजेते आहेत त्यांना पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या समारंभात देखील सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं